मुलांनो, आपण श्वास घेतो. श्वास घेतो म्हणजे नेमकं काय करतो? श्वास घेतो म्हणजे आपण बाहेरील हवा नाकाद्वारे शरीराच्या आत घेतो. नीट लक्ष द्या, बाहेरील हवा नाकाद्वारे शरीराच्या आत घेणे याला आपण श्वास घेणे म्हणतो. मग पुन्हा आपण नाकातली हवा नाकाद्वारे शरीरातली हवा नाकाद्वारे आपण बाहेर सोडतो याला आपण उच्छ्वास असं म्हणतो. नाकाद्वारे शरीरात हवा घेणे याला श्वास घेणे असं म्हणतात. पुन्हा शरीरातली हवा नाकाद्वारे बाहेर टाकणे याला उच्छ्वास असं म्हणतात. आणि श्वास आणि उच्छ्वास यालाच एकत्रितपणे श्वसन असं म्हणतात. मग श्वसन ही क्रिया अखंडपणे चालणारी अविरतपणे चालणारी क्रिया आहे. मग तिलाच आपण श्वासोश्वास असं देखील म्हणतो. बघा, प्रत्येक सजीव श्वास घेत असतो. मग श्वासोश्वासाची गरज काय आहे? तर आपल्या शरीराचं काम व्यवस्थित चालावं यासाठी आपल्याला श्वासोश्वास आवश्यक आहे. त्यानंतरून बघा, उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप उकडते, आपल्याला तेव्हा खूप बेचैन वाटतं, तेव्हा आपल्याला हवा आली की खूप छान वाटतं, ओके ना? म्हणजेच आपल्याला आवश्यक कामं करण्यासाठी एक जोम हवा असतो, तो आपल्याला हवेतून मिळतो. बघा, सर्वच सजीव श्वास घेत असतात. प्राणी, पक्षी, जर तुम्ही कुत्रा झोपलेला असताना जर बघितलं तर त्याचं पोट आपल्याला खालीवर खालीवर हलताना दिसतं. यावरून हे सिद्ध होतं की सगळे सजीव म्हणजे प्राणी, पक्षी, मानव यांना श्वासोश्वास आवश्यक आहे. Thank you.